कांद्याच्या घसरलेल्या दरांबाबत वाचा फोडण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याची दहीहंडी फोडत प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने दोन तास सटाणा मालेगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा बाजार समितीच्या गेट समोर कांदा भावाची कोंडी फुटावी यासाठी कसमादे मधील कांदा उत्पादक शेतकरी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा बाजार समितीच्या आवारात एकत्र येत जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही बाजार समितीच्या गेट समोरून हलणार नाही सरकार कोणाचंही असो राज्यातलं असो अथवा केंद्रातील असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय उदासीन आहे शेतकऱ्यांचा कांदा चाळीस चढत असून नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार यांनी सांगितले कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी व्यक्त केली कांदा भावाची कोंडी फोडण्यासाठी परत एकदा आपल्याला राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याशिवाय पर्याय नाही नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भंडागे यांनी रस्त्यावर बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर संताप व्यक्त करत नाशिक जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री यांनी कांद्याच्या प्रश्नावर आगामी काळात आवाज उठवला नाही तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत तसेच कांदा भावाची कोंडी फुटली नाही तर प्रहार शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक शेतकरी संघटना व शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे रोको आंदोलन करून शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी कांदा भावाची कोंडी फोडण्यासाठी बाजार समितीच्या गेट समोर बांधलेल्या कांद्याची दहीहांडी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अनिल भंडागे यांनी फोडत शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली तब्बल दोन तास चाललेल्या रास्ता आंदोलनात शेकडो कांदा उत्पादक शेतकरी सामील झाले होते यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव हो। जिल्हा सरचिटणीस नितीन गवळे व्यंगचित्रकार किरण मोरे प्रकाश वाघ प्रवीण वाघ मनोहर देवरे किरण सावकार प्रितेश बागोल विशाल पाटील शरद गुंजा नरेंद्र ठाकरे रुपेश सोनवणे प्रमोद केदारे तालुकाध्यक्ष तुषार खैरणार गणेश काकुळते सुभाष अहिरे कुबेर जाधव अभिमान पगार प्रमोद खरे जिभाऊ देवरे राजेंद्र अहिरे दीपक खरे आदींसह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते